नमस्कार, मी भूपाल कांबळे कोल्हापूरहून आलो आहे. माझा व्यवसाय आहे KDC बँकेला मी शाखा व्यवस्थापक शाखा सुरू केलेला आहे. मी DFFला जॉईन झालो. त्याचा इन्सिडेन्स असं आहे की माझ्या भाऊ पण DFFला जॉईन आहेत आणि त्यांचा रेफरन्स बघून मी DFFला जॉईन झालो. DFFला जॉईन होण्यापूर्वी माझ्या शुगर हे थोडे वाढलेले होते, पण भविष्यात काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी DFFला जॉईन झालो. आता DFFला जॉईन झालो ते अतिशय चांगलं काम केलं मी, कारण भविष्यात कुठल्या प्रकारची प्रॉब्लेम हेल्थ प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी याला जॉईन झालो. आता सर्वसाधारणतः बघता आपल्या सर्वसामान्य माणसाची एकच ह्या विचार असतो की शुगर म्हणजे फक्त मेंटली किंवा फिजिकली, तर तसं नाही आहे. ते शुगर मेंटली होऊ शकते, फिजिकली डिसऑर्डर असेल तर होऊ शकते, आणि शुगरचं काम हे अनेक लेवलवर चालतं. आजपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं की विना गोळीचं आपण बरं शकतो होऊ शकतो आहे. बऱ्याच वेळेला असं ऐकायला मिळत होतं की आपला समज होता की एकदा शुगर झाली की शेवटपर्यंत आपली साथ सोडत नाही. पण मला सांगायला अभिमान वाटेल आणि आनंदी वाटेल, मी ज्यावेळी DFFमध्ये सामील झालो, इकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी मला असं कळलं की असं समजून आलं, मी अनुभवलं की ह्या गोष्टी ज्या आहेत त्या फार पूर्वीच्या आणि भ्रामक आहेत. कुणीतरी सांगण्याच्या ह्याच्यावरून आपलं मत तयार केलं. किंबहुना मी असं म्हणेन की डायबेटीस पूर्ण बरा होऊ शकतो, कंट्रोल होऊ शकतो, आणि ते विना गोळीचं हे कळायला मला 4 वर्षे लागली. मी डॉक्टर भागेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी सामाजिक उपक्रम म्हणून हा जो निर्णय त्यांनी घेतला तो अतिशय चांगला आहे. आज भागेश कुलकर्णी सरांनी आम्हाला धरतीमातेशी कनेक्ट व्हायला शिकवलं, निसर्गाशी कनेक्ट व्हायला शिकवलं, अनेक प्रकारच्या मेंटल मानसिक आणि शारीरिक ह्या सगळ्या पातळीवरती काम करून आमचा डायबेटीस कसा नाहीसा होईल याकडे त्यांनी पूर्ण लक्ष दिलं. मी सगळ्यांना विनंती करेन की शुगर झाली म्हणून तुम्ही गडबडून न जाता, टोटल समाजाला एक सामाजिक बांधिलकी म्हणून ज्यांनी हे व्रत हाती घेतलं त्या भागेश कुलकर्णी तुमच्या पाठीशी रात्रंदिवस 12 महिने 24 तास आणि त्यांची टीम आपल्यासाठी काम करते. सर्वसामान्य माणसांना भागेश कुलकर्णी करत असलेले कार्य काम हे सर्वसामान्य माणसापर्यंत तळागाळातल्या खेडोपाड्यापर्यंत ते पोचलेलं नाही, आणि ते पोचवावं ह्या हेतून मी हा तुमच्याशी बोलतो आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपलं जीवनमान सुधारण्यासाठी पहिलं तुमचं विचार बदला, आचार बदला, आणि विचार आणि आचाराप्रमाणे कृती करा. जे काय रिग्रेट असतील, एखाद्याबद्दल द्वेष असेल, मग हे असेल, तर ह्या सगळ्या पातळीवर एकाच ज्याबद्दल आपल्या मनात जर द्वेष असेल तर तो द्वेष काढून टाकला की तुमची शुगर कमी व्हायला त्याचं एक कारण ठरू शकते. आणि अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकीचं शिक्षण ह्या डॉक्टर भागेश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमनं देहम या रिसॉर्टवर आम्हाला बोलवून सहकार्य केलं आणि आमच्यासाठी प्रयत्न केले. आता आमचं एकच मिशन, पूर्ण आपला भारत देश हा शुगरमुक्त डायबिटीसमुक्त झाला पाहिजे, आणि यासाठी म्हणून आम्ही गाव पातळीवर आणि जिथं जिथं आम्हाला जी संधी मिळेल त्या पातळीवर आम्ही प्रयत्न करू. मी आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.